शिराळा मानेवाडी येथे शिराळा कृषी विभागामार्फत रब्बी ज्वारी पिकाचा 10 हेक्टर क्षेत्रामध्ये घेतला प्रकल्प. चांगला उतारा मिळत असल्याने शेतकरी वर्गातून समाधानाचं वातावरण. शिराळा तालुक्यातील मानेवाडी येथे शिराळा कृषी विभागामार्फत 10 हेक्टर क्षेत्रावर रब्बी ज्वारी प्रकल्प घेण्यात आला होता. सुधारित लागवड आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पेरणी करण्यात आली होती. फुले, अनुराधा बियाणे, कीटकनाशके, बुरशीनाशके यावेळी वाटप करण्यात आली होती. बीज प्रक्रिया केलेले बियाणे व खते एकाच वेळी BPF यंत्राच्या सहाय्याने पेरणी करताना सोडण्यात आले. उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ यांच्या मार्गदर्शनातून तालुका कृषी अधिकारी भगवानराव माने, मंडल कृषी अधिकारी आनंदराव जाधव, कृषी पर्यवेक्षक विष्णू निकम, कृषी सहाय्यक गणेश क्षीरसागर यांनी काम पाहिलं. पिकाला चांगला उतारा मिळत असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण पसरलं आहे. कोणत्याच शेतकऱ्यांच्या शेतावर 10 हेक्टर क्षेत्रावरती हा रबी ज्वारीचा प्रकल्प आयोजित केला होता. याच्यामध्ये कृषी विभागानं बियाणं हेक्टरी 10 हेक्टरचं 220 किलो बियाणं बुरशीनाशक आणि कीटकनाशक यांचं निविष्ठामूळ स्वरूपात आपण या ठिकाणी पुरवण्यात आला होता. याच्यामध्ये सुधारित तंत्रज्ञानानं लागवड करणं हा मुख्य उद्देश या ठिकाणी ठेवला होता. सुधारित जातीचं बियाणं खुले अनुराधा या ठिकाणी आपण पुरवण्यात आलं होतं. त्याचबरोबर पेरणी करताना बीज प्रक्रिया करूनच पेरणी करायची हा मुख्य उद्देश या ठिकाणी ठेवला होता. आणि दुसरं मानेवाडी गावचा स्थानिक शेतकरी असो सदर आमच्या गावामध्ये महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत यावर्षी ज्वारीचा रबी हंगामातील बी बियाण्याचा प्रकल्प घेतला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना बऱ्यापैकी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुधारित तंत्रज्ञानानं ज्वारीची पेरणी करून बऱ्यापैकी उत्पादन मिळालं. हेक्टरी आम्हाला 1.8 क्विंटलच्या वरती उत्पादन मिळालेलं आहे.